Welcome all of you. Once again, I am back with a new video today. And our today's video is about No Sooner Than. आपल्या सर्वांचं प्रशांत मगदुम या माझ्या YouTube चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आजचा व्हिडिओ जो आहे तो आहे नो सुनर दॅन. नो सुनर दॅन म्हणजे काय? तर त्यापेक्षा अधिक लवकर नाही. मागील व्हिडिओमध्ये आपण ॲज सून ॲज कसे करावे या संदर्भानं माहिती बघितलेली होती आणि त्याचाच पुढील भाग म्हणजेच नो सुनर दॅन याची माहिती आज आपण पाहणार आहोत. नो सुनर दॅन बद्दल आपण प्रथमतः थोडी माहिती घेऊया. यामध्ये एका पाठोपाठ एक घडणाऱ्या दोन घटना दिलेल्या असतात. त्याचबरोबर या दोन घटनांमध्ये अत्यंत थोडा कालावधी किंवा काही क्षणांचे अंतर असते आणि या दोन घटनांचा उल्लेख एकाच वाक्यात करायचा असेल तर नो सुनर दॅनचा उपयोग करतात. चला तर मग आपण पाहूया नो सुनर दॅन वाक्यामध्ये कसे वापरावे, केव्हा वापरावे आणि त्याच्या संदर्भानं काही जे नियम आहेत ते नियम आता आपण पाहूया. त्यातील प्रथम नियम आहे, प्रथम दिलेल्या दोन्ही वाक्यातील प्रथम घडणारी व नंतर घडणारी घटना निश्चित करावी. म्हणजे दोन घटना दिलेल्या असतात, त्याच्यातील पहिली घटना कोणती आहे आणि नंतर घडणारी घटना कोणती आहे हे प्रथमतः आपण निश्चित करावं. त्यानंतर वाक्याच्या सुरुवातीला नो सुनर लिहावे. जर दिलेले वाक्य ॲज सून ॲजने सुरू झालेले असेल तर ॲज सून ॲज काढून टाकून त्याऐवजी आपण नो सुनर लिहावे. पुढील नियम आहे, त्यानंतर प्रथम घडणाऱ्या घटनेच्या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद शोधून लिहावे. यातील महत्त्वाचा घटक सहाय्यकारी क्रियापद आपल्याला सर्वांना माहिती आहेत, टू बी ची रूपं, टू हॅव ची रूपं किंवा मॉडेल ऑक्झिलरीज व्हर्ब, यापैकी एखादं जे कोणतं सहाय्यकारी क्रियापद असेल पहिल्या वाक्यामध्ये ते आपण लिहायचं आहे. पुढील नियम आहे, जर सहाय्यकारी क्रियापद पहिल्या वाक्यामध्ये नसेल तर त्या वाक्यातील काळानुसार म्हणजेच साधा वर्तमान काळ असेल तर डू किंवा डज आणि साधा भूतकाळ असेल तर डीड घ्यावे. त्यानंतर कर्ता लिहावा, त्यानंतर क्रियापद लिहावे. जर वाक्यामध्ये डू डज किंवा डीड ही सहाय्यकारी क्रियापदे वापरली असतील तर क्रियापदे मूळ रूप घ्यावे. म्हणजे क्रियापदांचं मूळ रूप जे आहे ते आपण या ठिकाणी घ्यायचं आहे. जर डू डज डीड ही सहाय्यकारी क्रियापद आपण वापरलेली असतील तर. जर वाक्यामध्ये टू बी किंवा टू हॅव या सहाय्यकारी क्रियापदांची रूपे वापरलेली असतील तर मुख्य क्रियापदांच्या रूपामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल आपण करायचा नाही. पुढे पहिल्या वाक्यातील राहिलेला भाग लिहावा, म्हणजे कर्म असेल किंवा वाक्यातील इतर पूरक भाग जो राहिलेला असेल तर तो लिहायचा आहे. त्यानंतर ध्यान हे कंजक्शन लिहावे. ॲज सून ॲजच्या वाक्यात असलेला स्वल्पविराम काढून टाकून त्याऐवजी ध्यान आपणाला लिहायचं आहे. शेवटी दॅनला जोडून दुसरी क्रिया दर्शविणारे वाक्य लिहावे. नो सुनरच्या वाक्याची रचना ही दोन प्रकारे केली जाते. त्यातील पहिला प्रकार असा आहे, नो सुनर वाक्याच्या सुरुवातीला लिहिलं, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद पहिल्या घडणाऱ्या घटनेच्या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद घेतले, त्यानंतर कर्ता लिहिला, त्यानंतर मुख्य क्रियापद लिहिलं, त्यानंतर कर्म लिहिलं, त्यानंतर वाक्यातील पूरक भाग लिहिला, दोन्ही वाक्ये दॅनने जोडली आणि त्यानंतर दुसरी घटना दर्शवणारे वाक्य लिहिले. नो सुनरच्या वाक्याची रचना अशा प्रकारे झालेली असली पाहिजे. दुसरा प्रकार आहे, कर्ता, त्यानंतर नो सुनर, त्यानंतर मुख्य क्रियापद, त्यानंतर कर्म, वाक्यातील पूरक भाग, दॅन आणि त्यानंतर दुसरी घटना दर्शविणारे वाक्य जे आहे ते आपण लिहायचं आहे. दोन प्रकारे रचना नो सुनर दॅनच्या वाक्याची केली जाते. आता आपण काही उदाहरणं पाहूया. या उदाहरणांच्या सहाय्यानं आपण समजून घ्यायचं आहे. यामध्ये दोन वाक्य दिलेली आहेत, ही वॉज इल, ही वेन टू डॉक्टर. आता यातील पहिली घटना कोणती घडली आणि दुसरी घटना कोणती घडली ते आपण पहिल्यांदा पाहू. ही वॉज इल ही घटना पहिली घडलेली आहे. आता वाक्याच्या सुरुवातीला आपण नो सुनर घेतलं,
त्यानंतर पहिलं वाक्य जे आहे ही वॉज इल, त्यातील सहाय्यकारी क्रियापद वॉज आपण या ठिकाणी घेतलं. त्यानंतर ही हा कर्ता घेतला, त्यानंतर इल घेतला, त्यानंतर दॅन वाक्य जोडले, आणि त्यानंतर दुसरी घटना दर्शविणारे वाक्य ही वेन टू डॉक्टर इल घेऊन घेतलं. नो सुनर वॉज ही इल दॅन ही वेन टू डॉक्टर असं वाक्य तयार झालं. पुढील एक उदाहरण पाहूया. आय टेक इट, दुसरं वाक्य आहे माय ब्रेकफास्ट इज रेडी. आता यातील पहिली घटना कोणती घडली असेल तर ते आपण पाहून घेऊया. यातील माय ब्रेकफास्ट इज रेडी हे पहिलं वाक्य आहे आणि आय टेक इट हे दुसरं वाक्य आहे. त्यामुळे वाक्याच्या सुरुवातीला आपण नो सुनर घेतलं, पहिल्या वाक्यातील इज हे क्रियापद घेतलं, त्यानंतर कर्ता घेतला माय ब्रेकफास्ट रेडी हा भाग घेतला, त्यानंतर दॅन घेतले आणि त्यानंतर दुसरं वाक्य जोडून घेतलं आय टेक इट. आता वाक्य असं तयार झालं, नो सुनर इज माय ब्रेकफास्ट रेडी दॅन आय टेक इट. पुढील उदाहरण आहे ही सॉ द लेपर्ड ही रॅन अवे. अशी दोन वाक्य आहेत, यातील पहिली घटना कोणती घडली तर या ठिकाणी आपल्याला दिसतंय लाल रंगामध्ये ही सॉ द लेपर्ड हे पहिलं वाक्य आहे. त्यानं लेपर्डला पाहिलं आणि त्यानंतर तो पळून गेला असं वाक्य आहे. वाक्याच्या सुरुवातीला आपण नो सुंदर घेतलंय, त्यानंतर पहिल्या वाक्यातील ही सॉ म्हणजे भूतकाळी रूप आहे आणि म्हणून आपण इथं हिड घेतलं, त्यानंतर कर्ता घेतला ही, त्यानंतर क्रियापदाचे मूळ रूप या ठिकाणी सी घेतले, त्यानंतर द लेपर्ड हा पहिल्या वाक्यातील राहिलेला भाग घेतला, त्यानंतर दॅनने वाक्य जोडले आणि दुसरं वाक्य त्याला जोडून घेतलं ही रॅन अवे. वाक्य आपलं तयार झालेलं आहे, नो सुनर डीड ही सी द लेपर्ड दॅन ही रॅन अवे. पुढील वाक्य पाहूया, द टीचर हॅज आन्सर्ड द प्रॉब्लेम द स्टुडंट्स विल लिव. या ठिकाणी पहिली घटना कोणती घडलेली आहे तर द टीचर हॅज आन्सर्ड द प्रॉब्लेम ही पहिली घटना घडलेली आहे. वाक्याच्या सुरुवातीला प्रथम नियमाप्रमाणे आपण नो सुंदर घेतलं, त्यानंतर पहिल्या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद या ठिकाणी आपण घेतलं हॅज, त्यानंतर कर्ता घेतला द टीचर, त्यानंतर क्रियापदाचे रूप घेतले मुख्य क्रियापद. आता या ठिकाणी हॅज आहे आणि आपण वापरलेल्या कर्त्याच्या अगोदर आपण हॅज वापरलेलं आहे आणि त्यानंतर आपण आन्सर्ड हे क्रियापदाचं रूप वापरलेलं आहे. त्यानंतर वाक्यातील राहिलेला भाग द प्रॉब्लेम, दोन वाक्य दॅन न जोडायचे ते दॅन आपण घेतलं आणि दुसरं वाक्य घेतलं द स्टुडंट्स विल लिव. पुढील काही उदाहरण पाहूया. ॲज सून ॲज ही हॅड रिटर्न फ्रॉम द ऑफिस ही वॉज कॉल्ड अगेन. यातील पहिली घटना कोणती घडलेली आहे तर साहजिकच ॲज सून ॲज न घड जोडून आलेलं वाक्य हे पहिल्यांदा घडलेलं असतं आणि ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. वाक्याच्या सुरुवातीला आपण नो सुंदर घेतलं, त्यानंतर या वाक्यातील ॲज सून ॲजच्या वाक्यातील हॅड हे सहाय्यकारी क्रियापद घेतलं, त्यानंतर ही हा कर्ता घेतला, त्यानंतर रिटर्न हे क्रियापदाचं रूप घेतलं, त्यानंतर फ्रॉम द ऑफिस हा वाक्यातील राहिलेला भाग घेतला, वाक्यात असलेला स्वल्पविराम काढून टाकला, त्याच्याऐवजी आपण दॅन घेतले आणि जोडून दुसरं वाक्य लिहिलं ही वॉज कॉल्ड अगेन. आपलं वाक्य असं तयार झालं, नो सुनर हॅड ही रिटर्न्ड फ्रॉम द ऑफिस दॅन ही वॉज कॉल्ड अगेन असं वाक्य तयार झालं. यामधील ॲज सून ॲज आणि पहिल्या वाक्यानंतर आलेला स्वल्पविराम किंवा कॉमा तो आपण या ठिकाणी काढून टाकलेला आहे. अजून एक उदाहरण पाहूया. ॲज सून ॲज वी रीच्ड द हाऊस द फोन स्टार्टेड रिंगिंग. यातील पहिली घटना कोणती घडलेली आहे तर साहजिकच ॲज सून ॲजचं वाक्य हे प्रथम घडलेलं असतं, ते या ठिकाणी रंगीत झालेलं आहे. नो सुनर नियमाप्रमाणे आपण वाक्याच्या सुरुवातीला घेतले, त्यानंतर वी रीच्ड द हाऊस हे पहिलं वाक्य आहे, त्यातील रीच्ड भूतकाळी रूप आहे, साधा भूतकाळात हे वाक्य आहे आणि म्हणून वाक्याच्या सुरुवातीला डीड घेतलं, त्यानंतर आपण कर्ता घेतला, त्यानंतर भूतकाळी जे रूप आहे वरती त्याऐवजी आपण क्रियापदाचे मूळ रूप घेतले या ठिकाणी रीच. वाक्यातील राहिलेला भाग द हाऊस,
त्यानंतर कॉमा जो आहे तो काढून टाकला आणि त्याच्याऐवजी दॅन घेतले आणि त्यानंतर दुसरं वाक्य जोडून घेतले, द फोन स्टार्टेड रिंगिंग. नो सूनर डीड वी रीच द हाऊस दॅन द फोन स्टार्टेड रिंगिंग, असं वाक्य तयार झालं. पुढील काही उदाहरणं आपण पाहूया. ॲज सून ॲज द बेल रिंग कॉमा वी वेंट आउट ऑफ द क्लास. आता याच्यामध्ये पुन्हा ॲज सून ॲजचं वाक्य हे प्रथम घडलेलं असतं. ॲज वाक्याच्या सुरुवातीला आपण नो सूनर घेतले, त्यानंतर द बेल रिंग या वाक्यामध्ये आपण सहाय्यकारी क्रियापद नाही आहे, रिंग हे क्रियापदाचं मूळ रूप आहे आणि म्हणून आपण डू घेतलं, त्यानंतर करता घेतला. द बेल क्रियापदाचे पुन्हा मूळ रूप रिंग, कॉमा काढून टाकला त्याच्याऐवजी आपण दॅन वापरले आणि त्याला जोडून दुसरे वाक्य घेतले, वी वेंट आउट ऑफ द क्लास. वाक्य आपलं तयार झालं, नो सूनर डू द बेल रिंग दॅन वी वेंट आउट ऑफ द क्लास. आणि एक वाक्य आपण पाहूया, ॲज सून ॲज अ साईट लूजेस इट्स कॅरेक्टरिस्टिक्स द कमिटी कॅन डिलीट द साईट फ्रॉम द लिस्ट. आता याच्यामध्ये पुन्हा ॲज सून ॲजचं वाक्य हे प्रथम घडलेलं आहे. आपण वाक्याच्या सुरुवातीला नो सूनर घेतले, त्यानंतर अ साईट लूजेस इट्स कॅरेक्टरिस्टिक्स हे पहिलं वाक्य आहे. यातील लूज या क्रियापदाला यस प्रत्यय लागलेलं आहे. लूजेस म्हणजे साध्या वर्तमान काळामध्ये हे वाक्य आहे, यस प्रत्यय लागलेला आहे आणि म्हणून आपण इथे या ठिकाणी डज घेतले. त्यानंतर करता घेतला अ साईट, त्यानंतर या क्रियापदाचं मूळ रूप लूज असं या ठिकाणी घेतलं, त्यानंतर वाक्यातील राहिलेला भाग इट्स कॅरेक्टरिस्टिक्स, कॉमा काढून टाकला त्याच्याऐवजी आपण दॅन वापरले आणि दुसरं वाक्य लिहून घेतलं, द कमिटी कॅन डिलीट द साईट फ्रॉम द लिस्ट. वाक्य आपलं तयार झालेलं आहे, नो सूनर डज अ साईट लूजेस इट्स कॅरेक्टरिस्टिक्स दॅन द कमिटी कॅन डिलीट द साईट फ्रॉम द लिस्ट. मागील व्हिडिओमध्ये आपण ॲज सून ॲजच्या संदर्भानं माहिती बघितली आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण नो सूनर दॅनच्या संदर्भाने माहिती बघितली. आपण ही माहिती याचे नियम समजावून घ्यावेत. काही अडचणी असतील, काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचाराव्यात. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. थँक्यू, धन्यवाद.